मंगळवेढा येथील इथियोपियन शुगर या कारखान्याची दिवाळखोरीची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे। वित्तीय संस्थांना दिलेले कर्ज हा कारखाना भरू न शकल्यामुळे या कारखान्यावर विरुद्ध आता दिवाळखोरीची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे। मंगळवेढा येथील कचरेवाडी येथे असणारा इथियोपियन शुगर लिमिटेड हा कारखान्याने वित्तीय संस्थेकडून घेतलेला कर्ज पुरवठा परत न केल्यामुळे राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण यांनी इथियोपियन कारखान्याची दिवाळखोरीची प्रक्रिया करण्याचे आदेश 16 डिसेंबर 2022 रोजी दिले आहेत। इंडियन ओव्हरसीज बँकेने NCLT कोर्टात धाव घेतली होती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सहकार आणि खाजगी साखर कारखानदारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। उमेश परिचारक हे इथियोपियन साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत। 2014 साली या कारखान्याचे गाळप सुरू करण्यात आलं होतं। वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज परतफेड करू शकले नसल्यामुळे कारखान्यावर दिवाळखोरीची प्रक्रिया राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाने सुरू केली आहे, त्यामुळे कारखान्याचे गाळपावरही याचा परिणाम होणार आहे। सहकार आणि ऊस कारखानदारीत परिचारक यांचे मोठे प्रस्त आहे, मात्र त्यांच्याच इथियोपियन साखर कारखान्यात दिवाळखोरीत निघण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे परिचारकांना हा मोठा धक्का मानला जात आहे। आता शेतीला द्यायचा असेल वेग, त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू। आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर, ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री। सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर।